एसिड बेसिस एंड सॉल्ट्स अरेनियस थ्योरी ऑफ एसिड एंड बेसिस द स्वीडिश साइंटिस्ट अरेनियस पुट फोर्थ अ थ्योरी ऑफ एसिड एंड बेसिस इन द ईयर 1887 दिस थ्योरी गिव्स द डेफिनेशन ऑफ एसिड्स एंड बेसिस एज फॉलोज तो विद्यार्थ्यांनो जे अरेनियस नावाचे स्वीडिश साइंटिस्ट होऊन गेले होते त्यांनी ऍसिड आणि बेसिसची डेफिनेशन 1887 मध्ये आपल्याला दिली अकॉर्डिंग टू द अरेनियस तर व्हॉट इज एक्झॅक्टली ऍसिड अँड व्हॉट इज बेस ऍसिड अँड ऍसिड इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर गिव्ज राईज टू द एच पॉझिटिव्ह आयन्स ॲज ओनली कॅटियॉन फॉर एक्झाम्पल HCl, H2SO4 अँड H2CO3 ते अकॉर्डिंग टू अरेनियस ज्यावेळेस एखादा सबस्टन्स हा पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करतो पाण्यात डिझॉल्व केल्यामुळे जर तो सबस्टन्स एच पॉझिटिव्ह आयन्स आपल्याला देत असेल जस्ट ओनली ॲज अ कॅटियॉन्स देन सच सबस्टन्सेस आर नोन ॲज ॲसिड फॉर एक्झाम्पल द HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड वेन वी ॲड इन वॉटर इट अंडरगो डिसोसिएशन प्रोड्युसेस द एच पॉझिटिव्ह अँड CL निगेटिव्ह इन ॲक्विअस स्टेट लाईकवाईज H2SO4 when we add in water undergoes dissociation produces H positive and HSO4 negative in aqueous again HSO4 undergo dissociation produces H positive and SO4 double negative तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहू शकतो की ज्यावेळेस हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण टाकतो त्यांना अंडरगो डिसोसिएशन प्रोड्युसेस एच पॉझिटिव्ह आयन्स ॲज ओनली कॅटियॉन इन दिअर ॲक्विअस स्टेट तर अकॉर्डिंग टू द अरेनियस दीज सबस्टन्सेस आर ॲसिडिक सबस्टन्सेस नाव यूज युअर ब्रेन पॉवर व्हॉट आर द नेम्स ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड्स NH3 Na2O अँड कॅल्शियम ऑक्साईड तर विद्यार्थ्यांनो NH3 इज नथिंग बट अमोनिया Na2O दॅट मीन्स सोडियम ऑक्साईड and CaO that means calcium oxide when the above compounds are mixed with water they combine with the water complete the following table by writing the ions formed by their combination with water ते ज्यावेळेस हे अमोनिया सोडियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड आपण पाण्यामध्ये त्यांना डिझॉल्व करतो त्यावेळेस ते अंडरगो डिसोसिएशन अँड प्रोड्युसेस द आयन्स इन दिअर ॲक्विअस स्टेट तर आपल्याला हा टेबल खाली कम्प्लीट करायचा आहे सी हिअर NH3 वेन डिझॉल्व इन वॉटर इट प्रोड्युसेस द NH4 पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन्स सिमिलरली वेन सोडियम ऑक्साईड डिझॉल्व इन वॉटर इट प्रोड्युसेस 2 सोडियम आयन्स अँड 2 OH निगेटिव्ह आयन्स देन कॅल्शियम ऑक्साईड डिझॉल्व इन वॉटर प्रोड्युसेस कॅल्शियम डबल पॉझिटिव्ह आयन्स ॲज कॅटियॉन्स and 2 OH negative ions as anions. Into which type will you classify the above compounds acid, basis or salt? The students we have studied now that acid such substances which produces H positive ions as cations only then such substances are known as acidic in nature. But in these examples there are different types of the cations. But here we discuss we observe that OH negative this is negatively charged ions as anions are produces by all these substances म्हणजे हायड्रोक्साईड हा कॉमनली प्रत्येक सबस्टन्स वेन ज्यावेळेस तो पाण्यात डिझॉल्व होतो अंडर आफ्टर डिसोसिएशन तो प्रोड्यूस करतो देन अकॉर्डिंग टू द अरेनियस व्हॉट आर बेसिस अ बेस इज अ सबस्टन्स विच ऑन डिझॉल्विंग इन वॉटर gives rise to OH negative ion as only anion for example sodium hydroxide and calcium hydroxide तर अरेनियसच्या थेरीनुसार ज्यावेळेस बेस हे असे सबस्टन्स असतात की ज्यावेळेस आपण त्यांना पाण्यात डिझॉल्व करतो दे प्रोड्युसेस OH negative ions that means hydroxide ions as only anion then such substances are known as bases for example sodium hydroxide and calcium hydroxide sodium hydroxide when dissolve in water undergo dissociation produces sodium positively charged ions and OH negative ions while calcium hydroxide dissolve in water produces calcium double positive ions and 2 OH negative ions so from these we can say that sodium hydroxide and calcium hydroxide both these are bases so in this way we have studied what are the acids and what are the bases according to the Arrhenius theory